म्हणून काय म्हणते कोणाला सांगत नाही आपलं होती नाही होत नाही काही आपण लोकांना सांगून द्या आणि तिकडे सुरेरी घोकून जा म्हणून कसं कोणाला काही सांगितलं नाही फक्त आम्ही दोघं जण गेलो होतो आणि तिथून पण पोरगी पोरगी पसंत आहे आमच्या सगळं बरोबर आहे पण म्हटलं दिवस घेते नाही तर त्याचा फोन आला ना त्यांनी सांगितलं ब तुम्ही नात्यात आहे शंकरवाडीच्या म्हणून म्हटलं बा कसं काय तिकडं स्थळ हे ते करावं का नाही कराव असं तुम्हाला इचारसाठी फोन केला मॅ सांगा आता आता मला सांगून काय फायदा आहे का हे मॅथ्स विषय सुचवला द्यायला हे मग तुमच्या सोयीचा कोण सुचवला मग ते काय काय म्हणजे पुस्तक आता पाहून येत असते कोणी म्हणतला माणूस काहीतरी एखाद्याला माहिती असेल तरच येत असते मॅथ यायला सांगतलं मला फोन आला होता की बा कसं आहे पोरगा काय मॅनल बिलकुल त्याला दिवस देऊन द्या दे तुम्ही आता तुम्ही चहापुरी घेऊन आले मला माहिती आहे द्या गोष्टीची गोष्ट सगळी काय बोलता म्हणजे तुम्हाला माहिती आहे का समजा सगळं आम्ही आलो गेलो हे सगळं माहिती आहे का आता मुकाट्या नाव म्हणजे मला काही माहितच नसते का सगळं मला माहित असते पण आपल्याला वाटतं चांगलं होऊन राहिलं होऊन राहिलं आपल्याला जरी नाही बोलालो त्याच्यात काय आपल्याला राग नाही हो पण चांगलं होते ना कोणाचं चा, तर चांगलंच होऊ द्या हो म्हणून आपण काही ते विषय काढला नाही नाही तर मला त्याने फोनही केला ना आता ते बहुतेक उद्या येणार आहे वाटतं आहे ना आम्ही तर तुम्हाला सगळं सांगितलं मग काय सांगायचं काम आहे तुम्हाला मग आता तुम्ही सांगा तुम्ही एवढं काम केलं मग आता शेल्यावर नाही आला मग घुऱ्यावर एकदम बिलकुल आता शेल्यावरच नाही आला तुम्ही हो आपण कसं आपण हे बा दुरूनच बरं दुरून डोंगर साजरा असते हो तुम्ही ते कधी लाभायची ते हा ना तुम्ही शांतना बोवाय देत असते त्याच्याच हस्ते करा आपल्याला कसं मदत पडू नका त्याला बारीक पाहिजे काही खोचक बोलते तर मग ताप येते हो म्हणून त्याला बरोबर काठलं बुद्धे बाट आहे तर त्याला का काना खायचे टेन्शन नाही एवढं तुम्ही नाही म्हणजे कसं शेअर देईल का कसं मी बैठकीत बसत नाही बाहेरून पाठिंबा देतो तू काही टेन्शन घेऊन नका हो मी सगळं बरोबर सांगतो त्याला पहिले माघारीच उतरते ते मी 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 सांगतो शंभर टक्के हो म्हणे फोनवर त्याच्या घरी उतरू म्हणे आम्ही मग तिकडे म्हणे म्हणे म्हणते बरं मग तुम्हाला कसं काय वाटतं समजा काही करण का पसंद आपल्याला काही नाही होईल काही असं म्हणजे त्याच्या मनात काय तसं कसं त्याचं तर म्हणणं आलं करायचंच म्हणून पण कसं फक्त जरा असं वयाचं जरासा फरक वाटत वय जरा जास्त दिसते म्हणजे पोराचं काय करावं काय नाही विचार चालू आहे त्याचा व्यसन घेसन आहे का आम्ही व्यसनाचा काही विषय करूच नका फक्त कसं जे आहे का नाही बरंच मला वाटते आठ दहा दहा वर्षाचा फरक दिसते तुमच्या ज्या असं मला वाटते बा वा। हो आता फरक नाही आहे जरा मी आता बत्तीस ते समजा बावीस कसं करा बत्तीस बावीस दहा वर्षाचा फरक आहे डिफरन्स आहे मला तेच तेच म्हणे डाऊट वाटते म्हणजे तारीख काही विचार नाही म्हणजे त्या दिवशी तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही एखादी टीशी असते आणि टी शी हो तिची झेरॉक्स मारा व्हाईटनर नर लावून बरोबर ते कमी करा म्हणजे मग तेच दाखवून देऊ पूर कोण पाहिजे एवढं मी हा म्हणता खाल्ला मग आता काय तो म्हणा काय मला फक्त त्यानं अशी शंका काढली होती बा वयाची वयाच्या न हुकन तर हुकन म्हणे मग आता काय कसं का करा मग टीसीवर खोडून समजा तसं करायच काळजी करू नका ना मीच म्हणतो बैठकीत नाही शी आणा म्हणतो बा काय तुमची जन्मतारीख दाखवून द्या टी शी दाखवून द्यायची बाकी मग कोण पाहणार आहे दुसरं तेवढं तेव्हा पाहून घ्या फक्त तेवढं करा माहीत अंगाला लटक राहिला असं केलं मी अजून असे काम केलं नाही कामाल अंगट आला तर पुढे जर माहिती पडले तर मग काय माहीत पडते कोण नसते मग झालं झालं मग काय असते ते निपटलं निपटलं कसं काय कर बरं पाहिजे मग मी विचार करतो त्याच्यावर तर काय काय ते फटकन करून टाका ते बत्तीस अठ्ठावीस वर्ष करून टाका आणि बरोबर करून टाका तारीख तारी काही काळजी करू नका मी सगळं फायदा फक्त नाही ते म्हणलं घरा घोटणी आले हा एवढं पावा तुमच्याकडे आहे मग आम्ही करतो खरं बिलकुल तुम्ही काहीच काळजी करू नका तुला जोडीने खाल्ला मला म्हणा थांब ना तू जरा दोन एकर गेलं माय पूर्ण पाहिजे गेलं मला जरा हे जरा तुम्हाला काहीच सुना देणार पद्धतशीर तुमचा बा जोडा जोडा आणि पद्धतशीर होत्या तुम्ही तेवढं काम करा फक्त बाकी मी चला हुंड्या गिंड्याचं पाहता येते सगळं पद्धतशीर चांगलं मा, मालदार पार्टी आहे काही विषय नाही हुंड्या गिंड्यात काही म्हण बा काहीच नाही पाहिजे पोरगस करते म्हणा सगळं फक्त हे जर समजा आलं तर एवढं पाहिजे फक्त ठीक आहे मला ना मग बोला थाली लवकर त्याला जेवण करून घेऊ बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पोहोचव ओके आले मग नाही का बरं आहे बरं आहे बरं आहे जाऊ दे आता काय आजचा धंदा पडला माया पण जाऊ दे आता काय असं चांगल्या कामासाठी बरं चला मग आता घ्या गाडी मामागा बघा बघ जवळच आहे घरात इथून चला मग पहिले तुमच्याच घरी जाऊ मग पाहू नाही का म्हणजे कसं मग तिथून त्याचं बोलावं आलं की चालेल मग पहिले आपल्या घरी बसू चार नाष्ट घेऊ तोपर्यंत कसं पुराच्याकडे मग कसं निरपाट होता येते आले बा पाहणी म्हटलं हे पाहुणे कोण आहे म्हटलं समजा मुलीची आपल्या आपले मामाले मे आहेत अचलपूरली असते तर आता मी रात्रीच बोलावले म्हटलं चला दोघच जण आलो आम्ही यावेळेस म्हटलं पहिल्या वेळेस आपण दोघच पाहू आणि मग नंतर पाहिजे पुढचं काय होतं च पाहिजे ना लोक सुधून नसते दिसत मग फालतू कसे जास्त आणले काही नाही झिलशील लक्ष म्हणजे होणार देत नाही काही आपल्या आपल्या काही विरोधक राहते एखादी पोरगी त्याला द्यायची असते हे हुकून टाकते असं असते लोक म्हणून कसं जास्त बला असते लागत चला ना येऊ द्या गाडी आता जवळच आहे हे बा पोहे करूच नका आता तिथं आपल्याला पोहे होतेच ना फक्त हे बा करा बाकी काही असं आवश्यकता नाही दहा मिनटात तिकडे चाललो आपण काय विनाकारण बसतात पोहे हे तिथे पोय इथे पोहे अजून जेवण आपला चाच करा बाकी काही करू नका पटलं पोय गेले असते तुम्हाला सांगता आता काय बात होते जास्त उशीर नाही लागत ना लवकर करता नाही नाही ऐका तुम्ही फक्त चाच करा बाकी काही करू नका काय आता एका प्लेटनं काय होत होतं एवढं का पोट भरते त्यानं मग काय आता संभार हे ते सगळं आणलं होतं मी पोय गे शेंगदाणे बिलकुल पद्धती आता पा बा तुमची इच्छा नाही तर मग आता जाऊ द्या मग चहा घ्या मग चाच करू चाच कर बरं म्हटलं पोरगं पाठवून द्या ना मग बरं भूषण जाय बरं तू ते सांगून द्या आपल्याला लक्ष्मण रावले मला आलेले आहेत मला पाहुणे घरी हा बसलेल्या आहेत मला आपल्या सांगून दे त्याला टच मारून दे तेवढा बरं बरं सांगतो सांगतो हो चाललो चाललो तुम्ही शिवलाल भाऊ नाही हो सा? आता सांगितलं आमच्या जवळ बाबा सगळं पद्धतशीर सांगितलं तुम्ही म्हणून कसं आता आम्हाला कसं एकदम हे झाला आधार झाला ते कसं असते कोणाच्या संचितात काय असते कोणाला सांगता येते त्या दिवशी योगाय का आता आमचा विषय निघाला याच्या घरी गेलो मी चहा पाणी घेतलं होतं सगळं सांगितलं पद्धतशीर पुराचं काय आहे काय नाही म्हणजे तुम्हाला काहीच आता विशेष नाही राहिला शेतजमीन आहे धाबा आहे सगळं पद्धतशीर आहे हो फक्त एकच जराचा प्रॉब्लेम वाटते वयाचा हो याही निघाली होती की बाबा वय जरा जास्त वाटते तर तुम्ही काय करा तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही त्याला टीशी मागा सरळ हो टीशी दाखवा म्हणा बस विषय करला खाला तेच म्हणे मुलगी म्हणे की बाबा तारीख पाहुणे या बरोबर द्यायची आणि बाकीचं जर जवळपास माहिती आहे तुम्ही सांगितलीच आम्हाला शेती सायकर आहे धाबा आहे घर आहे प्लॉट घेतलेला आहे सगळं आता आपण वावरही पाल जाऊ आणि सगळंच पद्धतशीर करू हा हो इथं चहा नाश्ता घेऊन बस 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 तसंच करा सगळं पाहून घ्या मनानं डोळ्यानं पूर्ण पाहून घ्या नंतर निर्णय घ्या हॅलो मला शिवाय भाऊ आलेत का पाहुणे आलेत का म्हटलं आता भूषण आला होता म्हणून म्हटलं हो हो आले ना लक्ष्मणराव आलेत म्हटलं कोणी माणसं पाठवून द्या ना एक दोन पोरगं पाठवून द्या पाहुण्याला न्यासाठी हि एकदा पाठवून मी येऊनच राहिलो चहा मांडलेला ये लवकर मुलाचा फोन होता नाही हो काय नाही आवाज जरा पण जरा जास्तच बारीक वाटते नाही हो काय आता आवाजाच्या मुलीचं जरा नाराजीच वाट राहिली कायच आता त्याच्यावर निर्णय घ्यायच लागते पण हो म्हणा ते थोडंसं आहेच म्हणा पण हे बा काही काही गोष्टी कशा असते एकोणीस विषय असते ता पण पोरं चांगला आहे तुम्ही फक्त वयाचं जर समजा निश्चित झालं तर हे बा काही नाही म्हणूच नका विषय काहीच नाही पोरगा फुंडा एक रुपया घेणार नाही आणि घेऊ देणार नाही मी मी सगळी बाजू सांभाळतो तुमची तुम्ही काहीच काळजी करू नका फक्त आवाजाचं जे आहे ते तुम्ही एवढं काही लक्षात घेऊ नका तेवढं चालतेस आहे एवढं काही विषय नसते ते बरं पाहू ना ना आता काय होते काय नाही पुढचं पाह फोन वयात जर बसलं तर पाहू नंतर मग नाही तर मग कॅन्सलच म्हणून टाकू बिलकुल तसंच करा हो बस 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 पाणी इथे कसं बजारा जागा आहे पुढे गेल्या शाळा आहे त्याच्या मागे मग तरी हायस्कूल आहे अशा पद्धती आहे चांगल्या रोडगिरी चांगला आहे रस्ते किस्ते ग्रामपंचायत सगळं पद्धती राहत हो बर हो कटिंगची दुकान आहे ते सगळं पद्धती दिसून राहिल नाही का हो सगळं दुकान किराणा ते पद्धती आहे वाटत पाहणी कुठे आले हो लक्ष्मी आता काय होते काय म्हणते आज पहिल्यांदा झाली वाटते बला आम्हाला बोलावला ना दोघं आले वाटते नाही का जास्त नाही आली वाटते का पहिलीच पाहिजे का

आता अंदर आता बांधलं या बाहेरची छपरा राहिले अंदर परत शेअर फायद झाला आता काय गावात घर म्हणून आपल्याला जास्त राहिले नाही ना म्हणून काही जास्त लोड घेते मी आता कसं आपल्याला तिकडेच फ्लॉट आहे मग कसं तिकडे बांध नाही म्हणून सध्याच बांधलं आहे बाबा म्हणते त्यायला काही तिकडे गमत नाही मला मग चला मग घ्या पाय घेऊन घ्या चला हो का हा चला मग चला घेऊन घेऊ साबण टाळेल तर तयार वाटते नाही शिलाल भूक शिलाल आपल्या सगळं भांग राहिल्या वाटते नाही बरोबर होतीन येतील चला या तुम्ही पाय घेऊन घ्या चला का रे शिवराज भाऊ कुठं होते आम्ही बसलो वाट पाहिजे मला कुठं कुठं येऊन आलो 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 कुठं राहिले त्याला लोक भावने बसले ना रे हो फोन आला होता ते घनश्यामचा ते दला सुचून नाही देऊ राहिला मग काय हो ना त्याला म्हटलं देतो देतो, देतो गडबड करू राहिला बरं मी काय म्हणत होतो ते कसं काय पाहुणे बसले सगळे ह्या व्यवस्थित आहे सगळं बरोबर हो इथं आता कसं चहा पाण्यावर उरकून टाकते इथं पोहे घ्या आणि मग आपल्या धाब्यावर जेवण हो ते सगळं बरोबर आहे पण आता ते काही प्रश्न विचारपूस करतील का नाही इथं विचारते का तिथं विचारते तर त्यायला म्हणा इथंच विचारा काय विचारायचं ते आणि आपलं ते टी शीचं केलं का म्हणलं बरोबर हा खोळखाळ खोळखाळ केलं का ते बरोबर काय केलं मग त्यात आहे बा वाईट मारला मी त्याच्यावर झेरास मारली हो आता त्यावर तारीख केली कमी हो आता अठ्ठावीस वर्ष होईल अशा पद्धतीची बरोबर तारीख बरवली मी तेच महत्वाचं आहे ना आता मग कसं सगळं बाकीचं सगळं मी सांगतलं आपल्या घरी आता काही विषय राहिला नाही फक्त तुला जन्मतारखेच बरोबर सेटलमेंट करणार आहे पण झाली सोरीक पक्कीच आहे तु पण तू राजा माझ्या मस्त नाही दाखवले मला वाटते बा जाऊ दे तिकडे जे आहे ते खरंच सांगून टाका मग हुकलं हुकलंच रे वा बत्तीस बावीस चा फरक किती आहे दहा वर्षाचा फरक म्हटल्यावर ते डायरेक्ट आताच म्हणते नाही म्हणून थांबलं तू गडबड करून राहिला काय म्हणणारच काय फक्त तिशीच पाहिजे ना जाऊ दे ना कोण पाहत एक खेप झालं झालं आपण अशा असं काही उघडकी झालं नाही खायची पहि असं तेच नाही हिम्मत ठेवायला लागते मग किती मोठ मोठे लोक काय ना मग करायला काय होते कोणाला काही नसते मग भ्या नाही लागत फक्त चल मी ना मी असलेलं तू काही नको लक्ष मी सांगतो बरोबर माझं दाखवते टी मी दाखवता येईल बरोबर ठीक आहे मग चला चहा पाणी करून घेऊ दाखवून घेऊ आता काय होते काय म्हणतो वा देव 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 आले तुम्हाला गोळा पण तुमच्या गावचं नाही हो पाणी गिनी हो भारी वाटते जरा पाणी पाण्याचा मार आमचं आहे बाबा पाणी एकदम भारी आमच्या गावातलं पाणी भारी वावर भारी शेती भारी आमच्या गावात लोक भारी सगळं भारीच भारी बिलकुल आमची आमचं हलक कोणीच नाही आज असे खेळ आहे नाही तिथे असं पाणी सापडणार नाही दिसतेच ना तुमच्या गावात कसं पाणी जास्त दिसते हो पिकं पिकं जर आलो ना असं म्हणजे जास्त दिसून राहिलं नाही इथं पाण्याचा म्हणजे बाबा दुखच नाही चारी बाजूनं असा वेळ आहे आमच्या गावात पाण्याचा लवणाचं पाणी धरणाचं पाणी कॅनलचं पाणी सगळं पाणीच पाणी इकडे तिकडे दहा फुटार असं बिलकुल असं डब्ड पाणी लागते आमच्याकडे हिरीले एकदम असं चार खेळ्यातच पाणी आमच्यासारखं हो एकदम ओके काम आहे बाबू म्हणलं मग आता पोहे गे झाले का पोहे देऊन पहिले पाहून येते पोह्यानंतर मग चाले मग जेवणच करून घेऊ इथं नाही का समजा मग नंतर मग काय पाहतं वावर घेऊ तुमच्या हिशोबाात मग नाही नाही त्याचं कसं म्हणणं आहे इथं फक्त आपण चहा नाश्ता घेऊ मग कसं शेतीवाडी भाऊ आणि त्याच्यानंतर मग आपण धाब्यावर जाऊन तिथं जेवण करू असं यायचं म्हणणं आहे आता म्हणलं तसं करू आपण त्याच्या मनानुसार नाही का पाहून बा हो तेच म्हणलं कसं आहे आता आतापासून कसं भूकही नाही म्हटलं आता पोहे घेतला ना बस झालं का मग बाकी मग शेतीवाडी पाहून बाकीचं करून टाकू मग धाब्या घ्या पाहून घेऊ प्लॉट कुठं पाहून घेऊ सगळं व्यवस्थित बरोबर ठीक आहे ना मग हां भानू तू पोहे उपास घेवास नाही ना उपास फराळाचा कोणाला हो हो आपल्याला उपास असते शनिवारचा तर आपला फराळाच पोहेर भानू तर एक प्लेट फराळाची बाकी चहा सगळ्याला चहा चालते ना नाही नाही कसं चहा बंदच केला आपण ची काही नाही पाहिजे आपल्याला बरं ठीक आहे ना मग दूध एक कप दूध आणि बाकीच्या सांग पटपट येऊ दे पटपट नाही दूध कसं दूध हे असं करणं कॉपीच बनवायला भानू एक कप आपल्या कॉपीच कॉपीची उडी आहे का नाही घरी आता आणली आणल्यापदार शिवला बनवू बरोबर हा एक कप कॉपी आणि बाकीचा चहा आलोच मी भाई तुला होय आलो आलो बरं आता पहिले पोहे घेऊन येतो मग पोहे आणि फरा फराळा जिंकले हो आलोच मग मी कॉपी देऊन तर ठीक आहे नाही ना गडबडी थांबी जरा था मग मग बोलतो ना मी तुमच्या सांगा काय आता तुम्ही काय म्हणता आता काय सांगा बोला काय म्हणता हा बाबा लक्षण भाऊ दोन थांबाल थांबता ना जरा विचारलं तर काय आता अजून तर लग्न व्हायच बाकी आहे म्हणलं तुमचं हा कसं काय म्हणलं अशा ना आता पाहुणे आले नेमके आता शिवलाल भाऊ माहिती आहे तुम्हाला आता सांगा आता काय कॉफी म्हणा काम होतं का आता बुटीन काय कॉफी जेवढी आणली नाही आता पाहून आलं दुकानात आता सरपंच आहे मध्ये वावरात नाही आता सांग नाही का आपण आता पाहिला दुसऱ्या दुकानात हाय शिवलाल भाऊ काही गरज होती का मानाची कापी आता होणार घरी तर चहा नाही डंबर बी दुध नाही आणत कोणी बरं म्हणजे कोणत्या गाजी आहे आपल्या लक्ष्मी भाऊ पाहणी घेऊन मन तो हो जायचं चांगलं आहे पद्धती घर जे चांगला द्यायचं वावर शिवर चांगला आहे पद्धती पार्टी आहे समजलं ते पण म्हणजे पूर्वी लय स्टँड राहिले म्हणजे असं समजलं आम्हाला काही लोक सांगितलं पूर्वी स्टँड राहिले म्हणजे तुमच्यापेक्षा बोल का इथपर्यंत माहिती झालं लोकायला तर नाही का झोक झोक झालं वाटतं सर माहित हो हो बरं आहे ना बरं आहे तसं काही असं हे नाही म्हणा पण आता आजकालच्या युगानुसार राहिला नाही ते असायचे

आनंद वाढता भेटे कोणती भेटते दुःख वारता काय सांगा काय होते फक्त मला सगळे बाहेर काही सांगत बसू नका मला ते विषय अजून हाच आहे झाल्यावर मग सांगा ठीक आहे मग जा ते काय नाही म्हणलं तरी पसरते होय मला तर सर तुम्ही गेले सगळ्या गावाले आज बाजू खेळ आले जा बाबा जा आम्ही येतो आता पाहतो काय कापी भेटते का नाही तर आता कसं नाश्ता पोय पोहोच झालं पापी झालं आता पाहण्याचं असं म्हणणार राव बा आता इथंच काहीतरी प्रश्न दोन चार विचारतील त्यानंतर मग शेतीवाडी पोहू नंतर मग धाब्यावर जेवण वगैरे करून बस मोकळे तिकडे तिकडे हो चालते ना विचारा ना काय विचारायचं ते तुम्हाला वाटेल तसं तसं काही नाही आता विचारा काही विचारा काही विषय नाही तसं मेन्नी बाबर काय विचार असते तुमच्या हिशोबाने तसं आपल्याला माहिती भेटली आता काही विषय नाही राहिला तरी आपलं जे काही आता एक दोन प्रश्न नॉमिनल विचारा मग बरं ठीक आहे आता तुम्ही समजा तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा लक्ष्मण लक्ष्मण कळलं किरकिरे बरोबर ठीक आहे समजा लक्ष्मणराव नाही बरं आपलं मामकुड कुठचा मामकु मामकुड आपला भेट आपला चांदुरेला जिल्हा अमरावती आपलं चंपतराव किटकिटे किटकिटे म्हणजे किटकिट आहे नाही का असं तुम्ही किरकिरे आहे किटकिट आहे असं असं ते भेटे का आपलं ते पोच महिन्यात यात्रा असते ते चालू आहे तेच ना तेच 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 भाऊ भा तर नाही सट्टी नाही बर, का बरं ठीक आहे आता उंची किती उंची पाच फूट चार इंच उंची म्हणजे उंची बरोबर आहे बर, पुरीच्या हिशोबानं आणि दुसरी गोष्ट आपला ब्लड ग्रुप कोणता ब्लड ग्रुप हे जरा ब्लड ग्रुप आपला ए बरोबर ठीक आहे नाही का मुलीचा ओ पॉझिटिव्ह आहे बरं ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला फक्त राहायला प्रॉब्लेम आपला जन्मतारखेचा हो जन्मतारीख किती आपली जन्मतारीख आला हे पॉईंट वर आला होता जन्मतारीख आता आपली आहे अकरा शहाण्णव चोवीस अकरा एकोणीसशे शहाण्णव शहाण्णव म्हटलं म्हणजे समजा चार हे आणि चोवीस म्हणजे समजा अठ्ठावीस वर्ष आहे समजा नाही का वय तुमचं अठ्ठावीस वर्ष वाटत नाही जरा अठ्ठावीस आहे वाटतेच ते तसं वयानं जास्त वाटते तसं नाही पण त्याचं आता हे आण आपलं आपले टी सी नाही का घरी घरी लक्ष्मण टी सी दाखवून देणं मग कसं म्हणजे शंकाच नाही राहत बरोबर हातोडा मार का शिवाला नाही हो हो ना हाय झरक आहे हो असतेच ना आता कोणते काय काम हो ठीक आहे ठीक आहे मी दाखवतो एक मिनिट राहू द्या ना काही हरकत नाही तसं आहे ना शहाण्णव आहे ना तुमची हो मग कसं मुलीचं बावीस आहे तुमचं समजा अठ्ठावीस आहे समजा सहा वर्षाचा फरक येते दे द्या दे काही दाखव दाखवून दे ना दाखवलेलं बरं आहे कसं असते डोळ्या खालून गेलं बरं असते अन्न आण नाही म्हणते आणतो ना नाही पाहूनच घेऊ आणतो काय सोयी झाले राजा कागदपत्रापासून वाटते वाटेवा नाही हो सात बारे आठ नका फक्त आण दाखवून दे दाखवून दे तारीख चोवीस अकरा एकोणीसशे शहाण्णव नाही का ना अक्षरी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव बरोबर ठीक आहे ना हो काही हरकत नाही हो घेऊ घेऊन आता कसं आता मस्त मनासारखं झालं नाही का लक्ष्मण नाटकला आता पूर आता, आता हा आता यानं खोटी जन्मतारीखची टी शी दाखवली पुढे असं करतो आता कार्यक्रम बरोबर मी बरं आता काय असं आता म्हणजे सगळी समाधान झाली त्याची शंका दूर झाली आपल्याला कसं दाखवलं आपण मोकळं झालो हा आता जन्मतारीख समजली पोरीचं वय पोराचं वय पद्धशीर बसून राहिलं आता काही विषय राहिला नाही तर आता म्हटलं वावराकडे जाऊन या मग आता काय वावराचं पाच इच्छा द्यायची तेवढं दाखवून मग लक्ष्मण तू हो आता निघा मग नाही का बरं बरं फक्त पर्यंत गाडी जाईल आपली तिथून थोडंसं पैदल झाला लागणार आपल्याला हो चालते ना काही हरकत नाही आता आपल्याला काय थोडंसं जायला काही हरकत नाही चला मग चला गा आता मी काय म्हणतो लक्ष्मण गाडी तुम्ही मग यायला घेऊन जा यायची गाडी काही घेऊ मग आम्ही काही येत नाही विनाकारण आता काय आता तू असला काय पाय दाखवला काय बस शिवला तू चालला जाय मी काय येत नाही मी काही काम नाही ना तुम्ही जा तुम्ही पाहुण्याला दाखवून द्या लक्ष्मण राह हो तुम्हीच जा एकटे आणि पाहणी आपलं भानू ह जा बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही थांबा मग घरी आम्ही येतो दाखवून मग हो ठीक आहे भानूला गाडी काढायला लावतो येतो मग चला मग चला बाहेर चला

तशी त्याची स्वतःची सहायकर आहे पाच एकर होती एक आमच्या चिकत घेतली आणि एककर आता आमच्या इकडे नव्वद हजार रुपये होते त्या बदल्यात ते समजा गौ त्यानं केलेला आहे तर त्याच्याजवळ खरी एकर जमीन आहे पिकायला चांगली आहे का जमीन का अशी समजा आहे का कशी काय म्हणलं चांगली आहे ना चांगला कापूस झालाय मस्त घटो घटवळी त्याची चांगली आहे समजा नाही का असं असं बरोबर ठीक आहे ना तसं बाकी मग काही शोक पाणी आहे काही असं पुढे गिड्या खात का लक्ष्मणराव नाही 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 पाहिलं तेच म्हणलं धाबा थंड गिंड ते ने 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 ओ, बर, ब, बाबा ते थम्सअप थमसप नाही घेत मग काही काहीच नाही घेते रेच घरानं कसं काय भांडकुद आहे का जास्त म्हणजे भांडण गिंड करतील का कोणाही सांगा नाही काय हो लय गरीब आहे तर कुठं भांडण करते लक्ष्मी बघ त्या सारखी माणसं नाही राजू नाही नाही कोण नाही भांडण गिंड कोण नाही करते याची ठीक आहे चला मग येतो मग हो बरोबर चल येतो हा तुझ्या बाबा काही आल नाही येतो मग आम्ही चला लवकर हो आलो 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 हो शे म्हणलं पराठी आता हो हे दोन एकर पराठी आहे तर आतापर्यंत समजा अठरा किंटल आला अजून दोनच निघते शेवटचा आता बस आता एवढा याचा उठून आपलं काही ना काही आता उन्हाळी पिक घेऊन घ्यायचं तुमच्याकडे जास्त हेच वाटे नाही का संत्रा मोसंबी हे दिसते जास्त तिकडे आपला अचरपूर परत वाढ आपले आपली बिलकुल बाग आहे ना हो चार पाच एकर बाग आहे आपली संत्रा मोसंबी निंबू वर्गीय जास्तीत जास्त तेच चालतंय त्यांच्याकडे उत्पन्न चांगलं आहे वातावरण चांगलं आहे तिकडे म्हणून कसं पद्धत दुसऱ्या माय विचाराय बर कलमागे मग आले तिकडे कलमा चांगल्या कलमाटून संत्रा मोसंबी पाहिजे दोन एकर एक नाही का काय धाब्याच्या हिशोबाने चांगलाच आहे तुम्हाला लिंबू किंबू असला तर बरोबर आहे बरोबर आहे बरं हे दोन एकर पराठी समजा अजून काय बाकी मग आता कुठे आहे बाकीची वावर तिकडे हरभरा आहे हरभार झाला गो आहे त्याला चला तो हे हरभरा आहे नाही का दोन एकर नाही 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 का बरोबर पण हरभरा जसा जरा तर मग आता किती लोक आहे ना वकुन टाकले यावर हरभरे पहिले पहिला टप्पा लय गेला मग ना यायचं तरी काही ना काही औषधी मग चांगली मारली आहे ना म्हणून आला जागा अच्छा हो का असं आमचा जास्त हरभरा नसते उसच असते आमचं असं असं बरं चांगला आहे ना बरं अजून आता दोन एकर तिकडे गहू नाही का हो तिकडेच आपलं गहू आहे तिथंच पाणी किती जवळ कॅनलला पाणी भेटते आपल्याला वीर आहे तशी पाण्याची व्यवस्था आहे बरोबर तर म्हणजे पाणी गिनी मुबलं काय समजा नाही का मोटर पंप आहे सगळं सगळं पद्धशीर आहे बरोबर ठीक आहे आता कंपाऊंड पाहिजे होतं कंपाऊंड नाही वाटत नाही नाही आता करतो या वर्षी हाय विचार मा हो आता कसे दोघ सोपती आहे सगळं करू त्याशिवाय काही नाही त्याच्या हातात नाही आता आता काय होते आता या उन्हाळ्यात नाही तेवढं बरोबर ठीक आहे ठीक आहे चांगला पद्धशीर आहे बरं आता मी काय म्हणलं तेवढा गहू पाहून घेऊ आणि मग आपण कसं धाब्याकडे निघू मग जास्त काय आता टाइमपास करायला पुरत नाही जेवण खावणं करू तिथचं पाहतंय तिथे पुढचं चला चला मग गहू दाखवून देतो तिकडे ते चला मग चालू अजून चला सगळं आजूबाजू फोन घ्या धाबा कर्मचारी आहेत आपले चार पाच जण असते वीस हजार रुपये महिना नाही सगळे हो मोठा नाही धाबा आहे चांगलाशीर चार माणस आहे महिन्यात देता असं गल्ला गिल्ला किती येते रोजचा समजा नाही रोजचा आमचा साधारणतः तीस चाळीस पर्यंत सरासरी था पस्तीस चाळीस असा असते रोजचा समजा रविवारी जास्त जाते पन्नास पर्यंत आणि मंगळवार आणि त्यानंतर बुधवार हे जास्त चालते शुक्रवार वगैरे बरोबर ठीक आहे ठीक आहे म्हणजे चार कर्मचारी आहेत बाकीचं सगळं व्यवस्था आहे अजून काही समजा धाब्यामध्ये काही विशेष फॅसिलिटी समजा आपल्या धाब्यामध्ये समजा कोणाचं काही साधारण बर्थडे पार्टी असो काही असो त्याचा हॉल बनवलेला आहे अजून समजा फॅमिली रेस्टॉरंट आहे फॅमिली येऊ शकते सगळं बिलकुल असं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे मागच्या साईडनं इकडून तिकडून पूर्ण असं निसर्गरम्य आहे ना चला दाखवणार तुम्हाला बरोबर ठीक आहे ठीक आहे दाखवून द्या मग चला काही हरकत नाही आ, आलो मंग तू आपलं जेवणाचं बघून घे लवकर लवकर आपलं ते लावून दे लवकर थाल्या फटाफडा आपले हे आले का कधी लाजी आले का म्हणलं हो ते बसले ना हो बसले तिकडे ते पाणी गिरी पिऊ राहिले भाऊ ते हो या तुम्ही चला पाणी गिरी देतो ना चला तिकडे बसा पहिले मग पहा हॉटेल काय बरं चला मग आता तिकडे बसून घेऊ पाणी वगैरे घेऊ नंतर मग पाहू काय आहे चला चला पाणी कसं काय वाटलं धाबा बर आहे कसं बी हो गरिबी गुरुबी आम्ही वाटलं नाही एवढं असं म्हणून मस्त आहे ना अंदर बिलकुल सगळं पद्धतशीर व्यवस्था स्वच्छता खुर्च्या टेबल भरपूर आहे संख्या चांगली आहे परिसर भी मोठा आहे भर जागा भरपूर आहे बांधकाम चांगलं दिसते नाही नाही मस्त आहे एक नंबर आहे धाबा आवडला आपल्याला पद्धती आहे लोक दुकान असतात मग किती सांगते पण लक्ष्मी राहत असं मोठेपणा करत नाही त्याचं कसं असते की बाबा आपल्याला काही लोकांचं काही करायला लागलं आपलं कामाचे काम नाही मग एखादा असत बापा बाबा काय एखाद्या फोर व्हीलर फिरला असता पण त्याचं नाही धंद्याशी काम आहे शोक पाणी नाही कोणतं काही नाही असं पद्धतीने काम आहे त्याचं सगळं सांगितलं कधीला भाऊजी त्याचा काही विषय नाही मी सांगितलं ना सगळं सगळं काही विषय नाही ओ शिवलालजी सांगितलं ना सगळं पद्धतशीर हो ओके मग आता जेवण करून घ्या आता चला मग कसं सगळं तयार झालं मग तिकडं जेवण घेऊन करून घेऊ मग बाकी अजून पाहिजे मग काय चला मग बरं चला मग आता सगळे जण जेवण घेऊ आता चला चला नाही 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 आता पान घेऊन राहू द्या काहीच नको करू जेवण झालं सगळं पद्धतशीर झालं आता बरं मग काय आता शिवलाल भाऊ कसं करता म्हणलं मग आता पुढचं हा आता पसंती तर झाली सगळी आता समजा बाकी तर काही असं अडचण नाही राहिली आता आता जवळपास सगळ्याच्या झाल्याच का नाही आता तुमची मेन मेन माणसायच्या बाकीच्या दिवस तुम्हीच म्हणा आता फायनलमध्ये मध्ये आता राहिले सुईले तुमची घडले बी आमची गडळे बी या साक्षगंध ठेवून देऊ डायरेक्ट आता कायले बसले आपले दहा किप चक्र मार मेन मेन लोकांच्या पसंती आल्या सगळं झालं मुलगा मुलगी महत्त्वाचं बरं आता मी काय म्हणत होतो तर आता आहे पौष महिना आता नऊ फेब्रुवारी पर्यंत माघ महिना लागते आपला दहा तारखेपासून शनिवारी तर आपण अकरा तारखेला साक्षगंधाचा कार्यक्रम ठेवू आमच्या इकडे हो म्हणजे कसं राहते मुलीची इकडे बरं राहते तर मग तुम्ही या मग आता काय घेऊन आपलं साहित्य सगळं जे कान असते अंगठी वगैरे येते बस बिलकुल अकरा तारखेला तुमच्याकडे सगळे दोन चार गाड्या घेऊन या आमचे राहिले सुले सगळे तिथंच येतील साक्षगंध करून टाकू अकरा तारखेला फेब्रुवारीला हो चालते चालते कारण की मग फोस महिना निघून जाते टेन्शनचं काम नाही राहत नाही लक्षण राह तुमची काय अडचण कोणाची देण्याबाजी कोणाची अडचण नाही काही नाही नाही कोणाची अडचण नाही आहे अकरा फेब्रुवारी फायनल करून टाका त्या दिवशी साक्षगंध फायनल फायनल सगळं ओके हा तू अकरा तारखेला कर मजा जराशी अकरा तारखेला तुला नाही जोडे खाल्ला नाही तर मी म्हणतो पोरीकडच्या याची तू ओरिजिनल टी शिट दाखवून मी थांबणार तू जरासा आता आता करतो आता ऐश कर बरं बरं ठीक आहे मग आता अकरा तारीख फायनल झाली फेब्रुवारी साक्षीकंद तर विषय म्हणजे अजून दुसरी गोष्ट की किंवा काही अजून पाच जर राहिलं असेल हे ते तर सगळं तुम्ही आताच अजून काही असलं नसलं तुमच्या मनाची शंका असेल तर विचारपूस करा विचारपूस करा नंतर काही वांदेवाळी आल्या नाही पाहिजे मामाने आले हे नाही आले ते नाही आले हां पाहून घ्या मग नाही जाऊ द्या आता तेवढं फक्त आवाजच वाटे आम्हाला पण मुलीला आम्ही कन्फर्म करून टाकलं तेव्हा ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही त्यामुळे काही असा विशेष असा प्रश्न राहिलेला नाही ठीक आहे मग या अकरा तारखेला राम राम चला